घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या आवारात वटपौर्णिमा साजरी करावी यासाठी देहूत काही सत्यवान सावित्रीच्या मदतीला धावून आले. देहूत लता फाउंडेशनकडनं प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन वडाच्या झाडांचं महत्त्व पटवून आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी महिलांना वट सावित्रीची पूजा करून झिम्मा फुगडी खेळण्याचा आनंद घेऊन जागोजागी वृक्षारोपण करण्यात आलं. वडाचं एखादं झाड किती मोठं असू शकतं, एक किंवा दोन गुंठ्याहून अधिक घेर असू शकत नाही, पण आज झी 24 तासवर आपण पाहू शकाल तब्बल 5.5 एकर परिसरात पसरलेलं भारतातलं सर्वात मोठं वडाचं झाड. तब्बल 400 वर्षाहून अधिक वयाचं हे झाड आहे. सातारा जिल्ह्यात पाचवड या परिसरात म्हसवे या गावात वडाचं हे झाड आहे. हे झाड आणि हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत आहे. या झाडाच्या असंख्य पारंब्या लोंबून थेट जमिनीत आल्या आहेत. या पारंब्यांची ही नवीन खोड आता पुढे आली आहे, त्यामुळे या झाडाचा एवढा घेर झालेला पाहायला मिळतोय. कुरुन रिपोर्ट आणि एडल गिव्ह फाउंडेशननं शतकभरातल्या टॉप 50 दानशूरांची यादी जाहीर केली आहे. यात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. टाटा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी तब्बल 102 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं दान केलंय. या यादीत विप्रोच्या अझीम प्रेमजी यांचाही समावेश आहे. त्यांनी 22 अब्ज डॉलर्स इतकं दान केलंय. तर बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स दुसऱ्या आणि वॉरन बफे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय टीमचं थीम सॉंग लॉन्च करण्यात आलंय. ऑलिम्पिक डेच्या निमित्तानं हे थीम सॉंग लॉन्च करण्यात आलं. गायक मोहित चौहाननं हे थीम सॉंग गायलंय. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यावेळी उपस्थित होते. इंडियन टीमचा उत्साह वाढवण्याचं आवाहन रिजिजूंनी क्रीडाप्रेमींना केलंय. थकीत बिल भरण्यासाठी ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी हप्त्यानं बिल भरण्याची सवलत देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे आधीच अनेकांची परिस्थिती बिकट आहे, त्यात आता तिसरी लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांवर भार पडू नये म्हणूनच हप्त्यानं वीज बिल भरण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली आहे. मुंबईकरांसाठी प्रस्तावित असलेली 14% मालमत्ता करवाढ रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीनं मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव फेटाळलाय. सर्व पक्षीयांनी एकमतानं प्रशासनाचा मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव फेटाळलाय. मालमत्ता कराच्या दरात दर 5 वर्षांनी सुधारणा करण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. मात्र या संकटात मुंबईकरांवर मालमत्ता करवाढ लादू नये ही सर्व पक्षीयांची भूमिका होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 224 उपकलम आयनं बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी राजेश नारायण दास लड्ढा, संजय गणपतराव मेहरे, गोविंद आनंद सानप आणि शिवकुमार गणपतराव दिघे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. ही नेमणूक त्यांच्या संबंधित कार्यालयांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 2 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा नफा झालाय. मागील वर्षांच्या तुलनेत 44 कोटींची वाढ झाली आहे. सलग 4 वर्षांपासून बँक नफ्यात आहे. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे